नमस्कार, संचित टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आता आपण आहोत बामणी या गावामध्ये। येथील महाकाली गोट फार्म मधील बरेचसे अपडेट आपण जाणून घेत होतो आणि वेळोवेळी होणारे यातील बदल ते आपण नेहमीच जाणून घेत असतो आणि आज असेच वेगवेगळे बदल आता या ठिकाणी पाहायला मिळतात। बघूयात नेमकं काय बदल आहेत आणि कशा पद्धतीनं येथील नियोजन आहे। आता आपल्यासोबत या फार्मचे ओनर तेजसदादा लेंगरे आहेत, त्यांच्यासोबत आता आपण या चर्चा करणार आहोत। दादा, काय सांगाल, काय वेगवेगळे बदल आता इथं दिसत आहेत? आता आपण जिथं उभा राहिलेलो आहे हा एक स्टेज लेवलचा गोट फार्मवर बनवलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्ही बघत आहात की पिल्लं कशी एकदम स्वच्छ, म्हणजे जो निमोनिया व्हायचा पिल्लांमध्ये, म्हणजे जिथं युरियन पडून त्याच्यातच अमोनिया तयार होऊन म्हणजे एक आजाराचं साधन पिल्लांना मिळत होतं, किंवा म्हणजे निमोनिया सर्दी असेल किंवा इतर काय किरकोळ आजार असतील, अशा प्रकारचे जे आजार होत होते ते आजार कुठंतरी इथं थांबल्यासारखं दिसतंय आणि इथं एकदम स्वच्छ, म्हणजे पिल्लं लगवी करायची, लेंड्या टाकायची, त्याच्यातच परत बसायची, ते मात्र इथं होत नाही, एकदम स्वच्छ पिल्ल बसतंय। तर पिल्लांसाठी असा प्लॅटफॉर्म करायला काय अडचण नाही असं मी तुम्हाला सांगू शकतो। त्याच्यासाठी आता हे तुम्ही एका वेगळ्या उंचीवरती नेऊन आता या पिल्लांची चांगली सोय केला आहे, ह्याच्यासाठी किती अंतर आहे खालून वरती आणि इथं आता वर आल्यानंतर ह्याच्या लेंड्या असतील किंवा मूत्रविसर्जन केल्यानंतर तर ते कशा पद्धतीने इथं वरच्यावर नियोजन केलं आहे? आता जे आपलं जुनं शेड होतं त्याच्यामध्येच आपण हे उभा केलेलं आहे। खालून एक 4.5 फुटाची उंची सोडलेली आहे, कारण जरी लेंड्या खाली पडल्या तर ते स्वच्छ करता आलं पाहिजे आणि त्याचं स्वच्छता करण्याचं पण काम व्यवस्थितरित्या केलं जातं। त्याच पद्धतीने आता इथं आपण गव्हाणसुद्धा बघत आहात, ही गव्हाण जर आपण बघितली त्याच्यामध्ये आपण चना छिलका टाकलेला आहे। बरं, आपण बघू शकता याच्यामध्ये चना छिलका आहे आणि हा चना छिलका आपण इथं पिल्लांना देतोय। तर ह्याच्याऐवजी आपण भविष्यामध्ये हरिपत्ती असेल, तुमचं तुरीचं भुस्कट असेल, हे पूर्णपणे कमी करणार आहे, हरभऱ्याचं भुस्कट असेल, आपण ह्याच्यामध्ये भविष्यात आपण अंजनचं रोपं लावलेलं आहेत, अंजनचा सुका पाला आपण ह्याच्यामध्ये पिल्लांना देणार आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर कंटेंट्स आहेत आणि त्याच्यापासून भरपूर फायदा, म्हणजे कमी खर्चात शिवी अजूनही संभळी जाईल। आज या चना छिलक्याला आपण जवळपास 22-23 रुपये, अगदी सीझनला 28-30 रुपये रेट देतोय। तर एक झाड एक शिवी अशी संकल्पना किंवा एक शिवी एक झाड अशी संकल्पना डोक्यात घेऊन आपण भविष्यातली वाटचाल सुरू करतोय की कमी खर्चात शेळी कशी सांभाळता येईल, अजूनही जाऊन म्हणजे सुक्या चाऱ्यामध्ये आजही आपले पैसे जातात तर ते पैसे कसे वाचतील आणि शेतकऱ्यांना किंवा शेळी पालकांना कसा जास्तीत जास्त फायदा होईल, त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे महाकाली गोट फार्म तुम्हाला लवकरच देशासमोर जाणवून देईल आणि भविष्यात 100% जिथं फार्म असेल, जिथं 40-50 शेळ्या असतील, तिथं अंजनची रोपं असतील, हे 100% एक चित्र तुम्हाला भविष्यामध्ये पूर्ण भारतभर पूर्ण देशभर बघायला भेटेल। अगदी 100%। तेच दादा मला सांगा, आता हे अशा पद्धतीनं छान रचना तुम्ही केला आहे, ह्याच्यामुळे यांच्या आरोग्यामध्ये होणारे चांगले बदल आता काय काय दिसतात आपल्याला? आरोग्यामध्ये चांगले बदल म्हणजे एक तर पिल्ली स्वच्छ राहतात, कमी खर्चामध्ये शेळी आज आपण सांभाळण्याचं काम करतोय हे पूर्ण देशभर माहीत आहे। हा वरचं स्टेज लेवल पिल्लांना केल्यापासून एकदम स्वच्छता पिल्लांमध्ये राहते। दुसरी गोष्ट की आज इथं डॉक्टर आहेत, म्हणजे बऱ्यापैकी मी कमी बघतो आज, म्हणजे पाठीमाग 2006 पासून अगदी 2021-22 पर्यंत आपणच बघितलेलं आहे, परंतु आता डॉक्टर आहेत, गेले 6 महिने झाले डॉक्टरांच्या ताब्यात हा फार्म आहे, बऱ्यापैकी डॉक्टर बघतात। तर मला असं जाणवतंय की पिल्ल वर स्टेज लेवलला ठेवल्यामुळं पिल्लांमध्ये कमी आजाराचं प्रमाण आहे, म्हणजे सर्दी असेल, खोकला असेल, ताप असेल, निमोनिया असेल, काही गोष्टींच्या ज्या त्रुटी होत्या म्हणजे खाली राहिल्यानंतर पिल्लांना लघवी किंवा त्यांची जी लेंडी पडत होती ती एकत्र पडत होती, किती जरी स्वच्छ केलं, अगदी दिवसातून 2 वेळा जरी स्वच्छ केलं तरी जर क्वांटिटी जास्त झाली त्या गाळ्यामध्ये तर त्यांची लघवी पडून, त्यांच्या लेंड्या पडून, परत तिथं निमोनियाचं प्रमाण, अमोनिया वाढून निमोनियाचं प्रमाण शेळ्यांमध्ये जे आढळत होतं ते आज आढळत नाही, सर्दी खूप कमी आणि एकदम स्वच्छ राहतात पिल्ली, म्हणजे हे कुठतरी खूप मोठा बदल आपल्याला इथं आज दिसून येतो। चला तर अशाच पद्धतीने बरेच अपडेट आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि पुढचे अपडेट तुम्हाला दाखवणार आहे। त्याच्यात आता आपण ज्या कंपार्टमेंटमध्ये आहे इथं जास्त शेळ्या दिसत आहेत, यांचं वैशिष्ट्य काय सांगाल आणि तुमच्या हातात जो चारा आहे तो नेमका कुठला आहे? आता हा जो चारा आहे हा मेथी ग्रास आहे आणि 28% प्रोटीन म्हणजे चाऱ्यांचा राजा या मेथी ग्रासाला म्हटलं जातं। तुम्ही बघू शकता कॅमेरामध्ये
त्याला निळे फुलं आलेले आहेत. हे बघू शकता, हे निळं फुल बघू शकता. अशी 35% ते 40% फुलं ज्यावेळी तुमच्या मेथीग्रासाला येतील त्यावेळी तो शेळ्यांना टाकण्याचा किंवा घालण्याचा परिपक्व झाला, परिपक्व आहे किंवा योग्य आहे. 28% प्रोटीन असल्यामुळे मेथीग्रास हा चाऱ्यांचा राजा आहे, चाऱ्यांचा राजा म्हणून मेथीग्रासाची ओळख आहे. तर मेथीग्रास हा खूप चांगला आहे, ग्लेजिंग वगैरे ठेवण्याचं काम करतो. आणि मेथीग्रास हा चारा तुम्हाला लावल्यापासून पहिली कापणी तुम्हाला 40-45 दिवसामध्ये आणि त्याच्यानंतरची जी कापणी आहे ते 18 ते 20 दिवसामध्ये मिळते. आणि थोडंसं मार्केटिंग करतो की त्याचं बियाणं म्हणजे शेतकरी बियाणं हे महाकाली गोट फार्मिंगमध्ये मिळतं. आणि जवळपास 35 प्रकारचा चारा, गाय असेल, म्हैस असेल, शेळे असेल, 35 प्रकारचा चारा इथं लागवड महाकाली गोट फार्मिंगमध्ये केलेले आहे. आता पिलांचा तुम्ही प्रश्न विचारला तर माझ्या पाठीमागची फिमेल तुम्ही बघताय की आपला जो हंटर मेल आहे त्या हंटरची फिमेल आहे. आणि सिंग बघितली किंवा पिल्लाची जर तुम्ही जर लांबी बघितली तर एकदम एकदम म्हणजे एकदम सुंदर अशी आलेली आहे. पोटाची बॅरल साईज बघितली, पाय बोन साईज म्हणजे पायाची हाडं बघितली तर एकदम खूप छान आणि एक सुंदर पिल्ल आपल्याला हंटर मेलने दिलेले आहेत. जसं आपण बघू शकता की म्हणजे एकच नाही आहे तर सगळीच पिल्ल त्या लेवलचे आहेत. आणि मग एकदम खूप सुंदर अशी फिमेल्स हंटरकडून भेटल्यामुळं आपण अगदी खुश आहे हंटरवरती. आणि आपला जो भविष्यातला जो विचार आहे तो जवळपास 100 फिमेल हंटरपासून जन्मलेल्या ठेवायचा किंवा 150 फिमेल इतपत हंटरपासून फिमेल आपल्याला हवे आहेत किंवा इतपत फिमेल आपल्याला ठेवायच्या आहेत. कारण खूप सुंदर रिझल्ट हंटरपासून आपल्याला भेटलेला आहे. आणि स्टड लाईनच्या फिमेल आहेत म्हणजे इम्पोर्ट मेल, इंडियन फिमेल म्हणजे हंटरचे हंटरपासून ज्या भरलेल्या फिमेल आहेत त्या इंडियन आहेत. आणि ज्या आता आपण बघत आहात ज्या फिमेल्स आहेत, ज्या पाटे आहेत, अगदी ह्या पाटी आत्ता कुठेतरी एकान दुसरी पाट भरलेले आदन पाटे आहेत. जवळपास 55-60 किलो इथपर्यंत त्या पाटींचं वजन आहे. आणि ह्या भरलेल्या आहेत त्या आता हिटलर करून भरलेल्या आहेत म्हणजे इनब्रिडिंग होऊ नये याची अगदी परिपूर्ण काळजी घेतलेली आहे. मला सांगा आत्ता सर्वसाधारणपणे आपल्या फार्मवरती किती शेळ्या किंवा किती पिल्लांची एकूण संख्या आहे? लहान मोठे मिळून 1350 आसपास आहे. भविष्यात लवकरच तुम्हाला कुठतरी ते 500+ दिसेल आणि त्याचं नियोजन अगदी जोरात चालू आहे. भविष्यात काय परमेश्वराला मंजूर आहे किंवा काय परमेश्वराला मान्य आहे हे लवकरच तुमच्या समोर, जर नवीन फार्म लवकर जर झाला हायवेला तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्याचंही लोकांच्या पर्यंत कसं केलं काय केलं हे पोहोचवण्याचं काम लवकरच व्हावं असं. बरोबर, नाही नक्कीच होईल. मला सांगा आता इतक्या शेळ्या आहेत मग यासाठी मेल किती अपेक्षित असतात आणि आपल्याकडे किती आहेत आणि त्यांचे वैशिष्ट्य काय? आता जर खरं सांगायचं झालं, जर वस्तुस्थिती सत्य, तर जवळपास 150-250 फिमेल आपल्याजवळ आहेत मदर गोट्स. तो एकटा हंटर हँडल करतो म्हणजे बऱ्यापैकी त्याच्याकडूनच ह्या फिमेल भरवल्या जातात. आता त्याच्यापासून ज्या फिमेल्स होणार आहेत म्हणजे हंटरच्या लेकी असतील किंवा हंटरची मुलं असतील तर ती भरवण्याचं काम हिटलरकडून करण्यात येणार आहे. जवळपास 150 फिमेल हंटरकडून मला अपेक्षित आहेत कारण इतक्या छान फिमेल. आता जर तुम्ही जर ही फिमेल जर बघितली तुम्ही बघू शकता इथे ह्या फिमेलची लांबी असेल अगदी माणसा फिमेल आहेत, तुम्हाला पळून जाणार नाहीत किंवा असं हे नाही. आता मी बाहेर काढतोय तर सुद्धा ते मेथीग्रास खात आहे तर हे तुम्ही जे साईज जे बघू शकता हे बघा म्हणजे कलर जो गोल्डन कलर, ब्राऊन गोल्डन कलर जो पाहिजे तो पूर्णपणे ब्राऊन गोल्डन कलर. छातीतला जर गॅप बघितला तुम्ही जर चेस्ट मधला अंतर बोन साईज तर अप्रतिम फिमेल्स आहेत. आणि जवळपास माझ्याजवळ आत्ता 70-80 फिमेल मी आता इथं ठेवलेल्या आहेत आपल्या फार्मवरती. आणि अजून मला 70-80 फिमेल ठेवायचे आहेत. अगदी तुरळक खूप कमी लोकांना, माझे जे जुने कस्टमर आहे त्यांनाच खूप कमी लोकांना मी फिमेल विकलेल्या आहेत. आणि मग माझा ज्यावेळी कोटा पूर्ण होईल 150 फिमेलचा त्यावेळी मग मी परत फिमेल विक्रीसाठी काढणार आहे. आता तुरळक विक्री माझी चालू आहे. चला तर मग यानंतर आपण बघूयात हंटर किंवा हिटलर मेल जे आहेत त्यांचे वैशिष्ट्य काय आहेत हे प्रत्यक्षात आपण तिथं जाऊनच पाहूयात. चला तर मग महाकाली गोट फार्ममधील ज्या हंटर मेलपासून ब्रीडिंग या ठिकाणी केलं जातं तो जातीवंत आफ्रिकन बोर जातीचा बोकडा त्या फार्मवरती बघायला मिळतो, त्याचे काय वैशिष्ट्य आहेत आता त्याच्यात दादा आपल्याला सांगतीलच. खूप छान मेल आहे. जर आपण त्याचं नाक बघितलं, रोमन नोज नाक आहे. आता 4 दाताच्या वर म्हणजे 6 दाती म्हणायला काही अडचण नाही, 6 दातेचा मेल आहे आपला. जवळपास 2 वर्ष कम्प्लीट
म्हणजे जवळपास 3 वर्षाचा मेला आहे. खूप छान मेला आहे. दिसण्यापेक्षा असणं महत्त्वाचं जसं असतं, तर दिसण्यापेक्षा जसं असणं महत्त्वाचं असतं तसा हा मेला आहे. त्याची दाढी बघू शकता तुम्ही, खूप सुंदर दाढी आहे. कानाची साईज जी पाहिजे त्या पद्धतीनं त्याची साईज आहे. अगदी जवळ गेल्यानंतर तो मारण्याच्या मूडमध्ये असतो, तुम्ही बघू शकताय. तर पोटाची जी बॅरल साईज जी आहे ती सुद्धा खूप सुंदर आहे. टेस्टिकल जर तुम्ही बघितलं तर टेस्टिकल वरती आहे अजून आपल्या बोकडाचं. एकदम छान असा, एकदम सुंदर असा मेल हितमांडा अलीकडं, एकदम सुंदर असा मेल आहे. त्याचबरोबर जो शिंगाचा जो कर्व आहे हंटरचा तो एकदम बेस्ट आलेला आहे, हे बघू शकता आपण. हा शिंगाचा कर्व आहे. आणि तुम्ही म्हणाल की मुलाखत तुम्ही लांबून का देत आहे, तर इतका भयानक जोरात मारतोय तो की रोज सवय नाही आहे. त्याला फिरवणारा जो मुलगा आहे तो आत्ता इथं नाही आहे. तर जी पायातील जो चेस, जो आपण जर गॅप बघितला चेसमधला, तर एकदम खूप सुंदर असा चेसमध्ये गॅप आहे त्याच्या. आणि एकदम जे पायाची हाडं आहेत एकदम मजबूत आहे. आणि जमिनीपासून जर त्याचं अंतर बघितलं त्याच्या पायामधलं, तर अगदी खूप जवळचं अंतर आहे. जे आफ्रिकन बोरमध्ये पाहिजे, फुल ब्लडमध्ये जे पाहिजे, ते सर्व गुण संपन्न असा हा मेल आहे. त्याचबरोबर आपण याची पिल्लं बघितलेली आहेत, म्हणजे दिसण्यापेक्षा असणं महत्त्वाचं. तर बोकडाकडून आपल्याला काय अपेक्षा आहे, तर एक खूप चांगली सुंदर पिल्लं पडणं अपेक्षित आहे. तर ती सुंदर पिल्लं आपल्याला हंटरकडून भेटत आहेत. आणि खूप सुंदर असा मेल आपल्याला लाभलेला आहे. भविष्यामध्ये तुम्हाला महाकाली गोट फार्मिंगमध्ये जवळपास 150 पिल्लं एकाच बोकडाची, असं एक रेकॉर्ड भारत देशामध्ये आपल्याला बनवायचं आहे की एकाच बोकडाची 150 पिल्लं. आणि ते आपण संचित टीव्हीच्या माध्यमातून भविष्यातही लोकांच्या पर्यंत पोचवू की एकाच बोकडाची 150 पिल्लं महाकाली गोट फार्मिंगमध्ये आहे. तर मित्रांनो, जी हंटरपासून पिल्लं झालेली आहेत, आपण त्याच पिल्लांना हंटरपासून परत भरवू शकत नाही. किंवा भरवणे म्हणजे काय, तर मादी प्रेग्नेंट करणे, तर ते करू शकत नाही आपण. तर आपण काय केलेलं आहे की हंटरपासून ज्या फिमेल आहेत त्याच्यासाठी हा हिटलर मेल आहे. जसं की आपण बघू शकता, मी थोडक्यात हिटलरची माहिती देतो. हा लुकास बर्गर जेनेटिक्स मेल आहे. आणि याचं वैशिष्ट्य असं की जर हा मेल बघितला तर पूर्णपणे याचा जो गोल्डन ब्राऊन कलर जो आहे तो सुंदर, म्हणजे मार्केटमध्ये जो चालणारा कलर आहे तो गोल्डन ब्राऊन आहे. त्याच पद्धतीने इथं तुम्ही बघू शकता जो बालाजी पट्टा पाहिजे. आता मेल लहान आहे अजून, आत्ताशी 2 दातावरती आहे. सर्वसाधारण 80 किलोच्या आसपास वेट आहे हिटलरचं. आणि जवळपास 50 फिमेल हिटलरपासून भरवलेले आहेत, गाब गेलेले आहेत. त्याच पद्धतीनं त्याची दाढी बघू शकता, त्याचे कानाची साईज बघू शकता. जी हाडं पाहिजेत आपल्याला मजबूत, म्हणजे जी पायाची जी साईज तुम्ही बघताय त्यामध्ये, त्याच पद्धतीनं त्याची लांबी जर बघितली तर अप्रतिम लांबी या मेलला लाभलेली आहे. तुम्ही पाठीमागून लांबी दाखवू शकता लोकांना. पायाची जी थाईज आहे, तर तुम्ही जर थाईज बघितलं तर थाईजमध्ये जो मजबूतपणा पाहिजे तो मजबूतपणा आहे. टेस्टिकल जसं दिल आकारचं पाहिजे त्याच पद्धतीनं त्याचं टेस्टिकलसुद्धा खूप सुंदर आहे. त्याच पद्धतीनं लांबी बघितली, कलर बघितला, रोमन नोज म्हणजे जर नाकाचं जर तुम्ही जर बघितलं, नाक जर तुम्ही बघितलं तर अप्रतिम नाकाचं जे रोमन नोज पाहिजे हे बघू शकता तुम्ही. इथं कर्व आलेला आहे पूर्णपणे, तर तो हा कर्व या मेलला लाभलेला आहे. त्याच पद्धतीनं चेसमधला जर गॅप बघितला तर भरपूर मोठ्या प्रमाणात चेसमध्ये गॅप आहे, बघू शकता आपण. चेसचं जर आपण गॅप बघितलं तर खूप मोठा चेसमध्ये गॅप आहे. तर आता आपल्याला अपेक्षित काय होतं, तर या मेलकडून होणारे ज्या पिल्लं आहेत त्या पिल्लांमध्ये गोल्डन कलर यावा, त्या पिल्लांची जी साईज आहे ती यावी. तर आता मी हिटलरचं पिल्लू हातामध्ये आहे जे तुम्ही समोर बघताय हे, तर ही मादी आहे. मी मुद्दाम मादी घेतलेली आहे. तर मादी जर अशी असू शकते तर बोकड याच्यापेक्षाही सुंदर असू शकतो. आपण त्याच्या चेसमधला गॅप बघू शकता. हे हिटलरचं पिल्लू आहे, पाठीमागे हिटलर उभा आहे हे बघू शकता. हे फिमेल आहे, सेकंड जनरेशन आपण याला म्हणू शकतो किंवा प्रीमियम लाईन याला आपण म्हणू शकतो. तर ही फिमेल किती सुंदर आहे, गोंडस आहे हे तुम्ही बघू शकता. जवळपास सर्वसाधारण 1.25 महिन्याच्या आसपासची ही फिमेल आहे. आणि आत्ता जर हिचं वेट बघितलं तर 14 ते 14 ते 14.5-15 आसपास हिचं वेट आहे. खूप छान अशी फिमेल आहे. ही हिटलरची फिमेल आहे, म्हणजे हा तिचा बाप आहे, ही त्याची मुलगी आहे असं आहे. याच्यानंतर आपण जे फिमेल, म्हणजे आता हिटलरकडून ज्या फिमेल येणार आहेत त्याच्यासाठी आपण नवीन मेल चॉईस करतोय, वेगळ्या जेनेटिक्सचा, वेगळी ब्लड लाईन, वेगळी वंशावळ. तर अशा पद्धतीनं महाकाली गोट फार्मिंगमध्ये खूप चांगल्या पद्धतीने खूप सुंदर काम केलं जात आहे, जिथं इन ब्लडिंग होत नाही, टोटल शेळ्यांचं रेकॉर्ड मेंटेन केलं जात आहे. आज इथं दीपक आयवळे सर आहेत, जवळपास 6 महिने झालं ते महाकाली गोट फार्मवरती रेकॉर्ड मेंटेन असेल किंवा ट्रेनिंग देण्याचं काम इथं केलं जातं. तर 1 तारीख
तारीख ते 15 तारीख महाकाली गोट फार्मिंग मध्ये ट्रेनिंग सुद्धा चालतं, हे मी वारंवार सांगतो. कमी खर्चात शेळी कशी सांभाळायची किंवा चारा लागवड कशी केली पाहिजे या सर्व प्रकारचं इथं माहिती दिली जाते. त्याच पद्धतीनं टोटल गांडूळ खत कसं बनवलं पाहिजे तेही इथं शिकवलं जातं. तर आपण हिटलरबद्दल बोलतो, तर हा हिटलर मेल आणि ही त्याची फिमेल आहे. भविष्यात अजूनही अपडेट्स तुम्हाला सचिन टी व्ही माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोहोचू.